राज्यपालांच्या आडून विधानसभेला अध्यक्ष मिळू नये अशी भाजपाची भूमिका असल्याचा घणाघाती आरोप नाना पटोलेंनी केलाय. राज्यपाल भाजपाची बी टीम आहे का असा सवालही त्यांनी केलेला आहे. विधानसभेला अध्यक्ष मिळू नये अशी भाजपाची भूमिका असल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावलाय. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र पाठवण्यात आलं असल्याची माहिती नाना पटोलेंनी पत्रकारांशी बोलताना दिली. काँग्रेस नेत्यांनी रविवारी राज्यपालांची भेट घेतली, त्यानंतर आज पुन्हा पत्र पाठवण्यात आलं. यावर अजून तरी राज्यपालांची कोणतीही प्रतिक्रिया आली नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय. जर राज्यपालांची पत्रावर प्रतिक्रिया आली नाही तर संविधानिक पद्धतीनं जे काही आम्हाला करता येणं शक्य आहे ते सगळं काही आम्ही करू असंही नाना पटोले यांनी म्हटलं. त्याचप्रमाणे राज्यपालांच्या आडून विधानसभेला अध्यक्ष मिळू नये अशी भाजपाची भूमिका असल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षाची निवड आज निश्चित होती, पण माननीय राज्यपाल महोदयांच्या आड बीजेपी त्या ठिकाणी राजकारण करते आहे. महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष होऊ नये आणि मग बाहेर ओढायला ठीक होईल अशा पद्धतीची भूमिका भाजपची आहे. ज्यांनी लोकसभेमध्ये गेल्या 3 वर्षापासून उपाध्यक्षाचं पद भरलं नाही, ज्यांना लोकशाही मान्य नाही, अशा व्यवस्थेचं बीजेपीचा खरा चेहरा आज या निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्ट झालेला आहे. आपण पाहिले की राज्यपाल महोदयांनी मी तपासतोय, कारण की ह्या सगळ्या गोष्टीला ज्याला 2 दिवस झालेत माननीय राज्यपाल महोदयाकडे कॅबिनेटचा ठराव करून त्या पद्धतीची माहिती माननीय राज्यपाल महोदयाला दिलेली आहे. पण राज्यपाल महोदयांनी काल जे सांगितलं ते आश्चर्यचकित आहे की मी पुन्हा कायदेशीर तपासतो आणि नंतरच तुम्हाला सांगतो. ही जी हे जे मत आहे हे निश्चितपणे भाजपची घुसखोरी याच्यामध्ये स्पष्ट होते. हे काही विधिमंडळाची जी प्रोसिजर आहे त्याला या पद्धतीनं अडचण करण्याचं काम माननीय राज्यपाल महोदयांनी करू नये, कारण की विधानसभेचं कामकाज हे महाराष्ट्र विधिमंडळ आणि महाराष्ट्र विधानसभेचं अध्यक्षपद हे सर्वोच्च आहे. त्यांनी दिलेल्या निर्णयावर त्यांचंही मत या ठिकाणी चालू शकत नाही. आपण पाहिलं असेल की परवा सुप्रीम कोर्टातही बीजेपीचे आमदार गेलेत आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही तिकडेच जा. सांगत तात्पर्य असं की विधिमंडळाचे जे काही अधिकार आहेत त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही झाला माननीय राज्यपाल महोदयाचा तेवढं बरं आहे. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.